उमरज तालुका कराडेतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वार्ड 5 व 6 मधील पाटील गल्लीत गेल्या 7 महिन्यांपासून नळाला पाणीच येत नसल्याने यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी संतप्त झालेल्या महिला ग्रामस्थांनी उमरज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये हंडे वाजवून महिलांनी ग्रामपंचायत कामकाजाचा निषेध नोंदवला. तसेच यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामसेवक सरपंच व सदस्यांना धारेवर धरले. दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणी पुरवठा करू व 15 दिवसात नवीन पाईपलाईन करून पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. मात्र 8 दिवसात समस्या न सुटल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी महिला ग्रामस्थांनी दिला आहे. उमरजेतील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांना पाणीच मिळत नसल्याने मोठी गैरसोय सहन करावी लागते. वार्ड क्रमांक 5 व 6 मधील पाटील गल्लीतील मागील 7 महिन्यांपासून पाण्याची ओरड आहे. पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने करायचे काय असा गहन प्रश्न महिला ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. पाटील गल्ली येथील ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामपंचायतीला याबाबत लेखी तक्रार केली आहे. तसेच अनेकदा पाणी मिळत नसल्याच्या तोंडी तक्रारी संबंधितांकडे केल्या आहेत. मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून महिला व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रात होत्या. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता हातात हंडे घेऊन शेकडो महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. कमलाकर पाटील, मी पाटील गल्लीत राहते, 6 नंबर वॉर्ड मध्ये आमचं ते पाटील गल्ली मोडते. पण आता गेले 6 महिने झाले, मार्च महिन्यापासून खाली अजिबात पाणी येत नाही. आम्ही उन्हाळ्यात पण टँकरनंच पाणी आणलेलं आहे आणि शेजापाजारी पण आम्ही ते पाणी देतो. पण आम्ही टँकर आहे म्हणून आणू, बाकीच्या सामान्य लोकांनी काय करायचं? आणि 3 वेळा ही तिसरी वेळ आमची पंचायतीत यायची महिलांनी, आलेलो आम्ही सगळे. तर हो बघतो, आणि ज्या दिवशी युद्ध दुसऱ्या दिवशी पाणी येते, परत तिसऱ्या दिवसापासून पाणी बंदच. 4 दिवस पाणी आलं तर 8 दिवस पाणी येणार झालं. येते का पाणी? विचारा, अजिबात पाणी येत नाही. आणि पावसाळा असून नदी भरलेली, गच्च भरलेली नदी, पण बायका जाऊ शकतात का तिथं धुणभांडी करायला? वळचणीच्या पाण्यानं आम्ही घरकाम केलेलं आहे. विचारा, आज गणपतीचा सण आहे, इतक्या दिवस आम्ही मार्च महिन्यापासून गप्प बसलोय की कोणीही जातोय, तक्रार करतोय, घरी जातोय, तरीही दखल देत नाहीत. ग्रामपंचायतीचे सदस्य पण नाहीत, इव्हन सरपंच मॅडम सुद्धा नाही. 2 वेळा आलो, त्यांची आमची गाठ पडली का? पडली का? नाही. उडवाउडीची उत्तर आम्हाला दिली जातात तिथं. आणि इथून 6 नंबर वॉर्ड मध्ये रस्त्याचे तर प्रॉब्लेम आहेतच, पण पहिला प्रश्न हा पाण्याचा आहे. त्यांनी आम्हाला बाकीचं काही सांगायचं नाही, फक्त महिलांसाठी पाणी हे गरजेचं आहे, पाण्याची सोय करावी एवढीच अपेक्षा आमची. वाद क्रमांक 6 मध्ये गेली 6 महिने झालं पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. वरची वर निवेदन दिली, लेखी निवेदन दिली, तोंडी भेटी झाल्या. आम्ही स्वखर्चानं सगळ्या लोकांना सणासुदीत पाण्याची स्वतःच्या टँकरनं सोय केली. पण आज विषय आहे सर्वसामान्य जो मजूर वर्ग आमच्या शेतीत राहणार आहे, त्यांना पाणी कुठलं आणायचं? आज ज्याची ताकद आहे तो टँकरनं पाणी आणतो, टँकरनं पाणी वाटतो. पण तुम्हाला नियमानुसार पर हेड किती लिटर पाणी देणार तुम्ही सांगा? 40 एका कुटुंबाला, एका माणसाला 40 लिटर पाणी दिलं पाहिजे. मग 5 माणसाच्या कुटुंबाला किती मिळालं पाहिजे? 200 लिटर. आम्हाला फक्त 50 लिटर पाणी तुम्ही प्याचं मिळवून द्या. या माताशी नेहमी संमत आहे, संपाय करू. मला कालच मॅडमनी फोन केला होता, नाही भाषा अशी अवस्था आहे. मी काल आमच्या दीपक भावना तिथं पाठलं होतं, आपण बघितले लिकेज कुठेही काय नाही. आता पाईपलाईन बदलाचा जो विषय येतो, तुम्हाला एक 15 रुपये